माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत आणि मी तुम्हा सगळ्यांचं आजच्या ह्या अधिवेशनासाठी हार्दिक स्वागत करतो. कदाचित काल आपण यहोशुआ ह्या नेत्यावरती अधिक विचार केला असेल. एक जातीवंत नेता, परमेश्वराशी रिअली एकनिष्ठ असलेला आणि आपल्या लोकांची काळजी वाहणारा, खरोखर प्रशंसनीय असा नेता, त्याचं जीवन आपण काल पाहिलं. त्याच्यानंतर ह्या विशेष करून जे परमेश्वराने त्यांना वतनभूमी दिलेली होती, त्या वतनभूमीमध्ये ते काही काळ स्थिर झाले. थोडे दिवस त्याने परमेश्वराची स्तुती केली, गौरव केला आणि पुन्हा ते आपल्या देवाला विसरू लागले. म्हणजे लोकांच्या जीवनामध्ये नेहमीप्रमाणे अविश्वासूपणा वाढत गेला आणि त्यामुळे ते देवाला विसरू लागले. आता ज्या देवाने त्यांना ह्या इजिप्तच्या गुलामगिरीतून मुक्त केले होते आणि त्यांना ह्या वतनभूमीमध्ये पोचवले होते, एवढ्या संकटांना तोंड देऊन आणि तरीसुद्धा एवढं मोठं महान कार्य ते विसरले कसे, हा प्रश्न कदाचित आपल्याला सुद्धा पडेल. परंतु हा मानवी स्वभाव आहे, ज्याला आपण म्हणतो कामापुरता मामा. तसं देव त्याला जेव्हा हवा होता तेव्हा त्याला तो पाहिजे होता, एरवी ते लोक विसरले होते आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आता संकट येत होती. आता परिसरातील लोक किंवा राजे त्यांचा छळ करू लागले होते आणि ते त्या छळाला कंटाळले होते. परंतु ते देवाला विसरल्या कारणाने देवाने त्यांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप केला नाही. परंतु त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराने पाहिलं की आपल्या लोकांचा छळ होत आहे, त्यामुळे त्याने अथेनियल ह्या नावाचा एक माणूस होता त्याला नेमलं आणि त्यावेळेला त्याने ह्या लोकांचा न्याय करावा. न्यायाधीश म्हणजेच न्याय करणारे लोक आणि त्यांना मुक्त करणारे लोक, त्याला देवाची दया दाखवणारे लोक आणि पुन्हा ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये देव हाच तुमचा तारणकर्ता आहे म्हणून त्या देवाकडे तुम्ही परत या, अशा प्रकारची शिकवणूक देण्यासाठी ह्या अथेनियलला त्याने नेमलं. मग त्याच्या म्हणण्यानुसार लोकांनी पश्चाताप केला. त्याने सांगितलं की तुम्ही देवाकडे वळा तरच तुमचं तारण आहे. लोकांना सुद्धा ह्याची जाणीव झाली आणि लोक पश्चातापाद्वारे देवाकडे वळले आणि त्यामुळे अथेनियलद्वारे त्यांचं तारण झालं. माझ्या प्रिय मित्रांनो, अथेनियल तसा हा प्रभूच्या आत्म्याने पूर्णपणे भरलेला होता, कारण तो नेहमी परमेश्वराच्या जवळ असायचा, परमेश्वराची वाणी ऐकायचा, परमेश्वराच्या कार्यामध्ये मग्न असायचा आणि आपल्या लोकांची देखील त्याला काळजी होती. म्हणून त्याने प्रभूचा संदेश लोकांना दिला आणि लोकांना सांगितलं, बघा परमेश्वर पाप्यावर प्रेम करतो पण तुमची पापवृत्ती आहे त्याचा परमेश्वर धिक्कार करतो आणि म्हणून तुम्ही प्रभूकडे वळा, प्रभूच्या आज्ञेत राहा आणि पश्चाताप करा. माझ्या प्रिय मित्रांनो, त्या काळामध्ये बरेचसे शासकीय खटले लोकांवरती होते आणि ते त्याने चालवले आणि लोकांना त्याने मुक्त केलं. अशाच वेळेला संकटकाळी तो सेनापती देखील बनला आणि त्यांच्या बाजूने तो लढला आणि त्यामुळे लोकांना एक आत्मविश्वास निर्माण झाला की परमेश्वराने आपल्याला ह्या नेत्याला पाठवलेला आहे.
केवळ आपलं संरक्षण करण्यासाठी आणि म्हणून त्यांचा ह्या अथनियलवरती विश्वास बसला. अथनियलने देखील लोकावरती काही काळ निरीक्षण केलं आणि लोक सुखरूप आहेत ह्या दृष्टिकोनातून त्याने कार्य केलं. प्रिय मित्रांनो, त्यानंतर यहुदा नावाचा एक यहूद नावाचा एक माणूस होता आणि त्यावेळेला मवाबी जे लोक होते त्या लोकांनी इस्रायल लोकांचा छळ करायचं ठरवलेलं होतं आणि जणू काय एक वंश आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू केलेले होते. त्याने असंही सांगितलं होतं की राजाकडे त्याने कर भरण्यास जावं आणि त्याने राजाने त्यांच्यापासून कर वसूल करावा. पण माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या लोकांनी काय केलं की यहूद हा त्यांचा नेता आहे म्हणून सगळ्याने यहूदकडे पैसे दिले किंवा त्यांचा कर दिला आणि यहूदला पाठवलं. आता यहूद तसा फार हुशार होता. त्याने काय केलं, तसा तो थोडासा क्रूर देखील होता. म्हणजे परमेश्वराच्या हाती जायचं हे तर ठाऊक होतं, परंतु परमेश्वराची नीती कशी आहे हे त्याला माहिती होती की नाही हे आपल्याला ठाऊक नाही. कारण तो गेला आणि त्याने इग्लॉन नावाचा जो राजा होता त्या राजाला त्याने ठार केलं आणि गुपचूपपणे त्या राजद्वारातून तो पळाला. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यामुळे इस्रायल लोकांचं तारण झालं. त्याने त्या इग्लॉन राजाच्या छातीमध्ये खंजीर खुपसला आणि त्याला तात्काळ कुणाला काही आवाज जाण्या अगोदर तो तेथून निसटला. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट इथे काय आहे की नैतिकदृष्ट्या हे योग्य आहे की नाही हे त्याला माहिती नव्हतं, परंतु आपल्या लोकांचं तारण करण्यासाठी हाच एक मार्ग आहे असं त्याने ठरवलं आणि त्याने ह्या इग्लॉन राजाला नष्ट केलं. साहजिकच लोकांना फार आनंद झाला. लोकांना टॅक्स द्यायचं किंवा कर देण्यास लोकांना आता सूट मिळाली होती आणि त्यामुळे लोकांमध्ये आनंद झाला होता. आणि आपल्यामध्ये सुद्धा कोण असे एक चांगला नेता आहे ह्याची देखील लोकांमध्ये खात्री निर्माण झाली होती. माझ्या प्रिय मित्रांनो, या यहूद नंतर त्या इस्रायल समाजामध्ये सुदैवाने दबोरा नावाची एक स्त्री होती आणि अशा ह्या समाजातून एखादी स्त्री नेता म्हणून पुढे येणं हे असं क्वचितच घडलेलं होतं. परंतु आपल्याला दिसून येईल की ह्या कना बाजूचे जे कनानी लोक होते ह्या कनानी लोकांनी इस्रायल लोकांचा छळ सुरू केलेला होता आणि त्यामुळे लोक वैतागले होते, लोक देवाकडे प्रार्थना करत होते आणि देवानेच जणू काही दबोरा ह्या स्त्रीला निवडलं आणि त्यांच्यामध्ये पाठवलं. आता दबोरा तशी खूप हुशार होती, फार दक्ष होती, तशी ती चौकस बुद्धीची होती आणि अनेक महागुणांची जणू काही ती रास होती. पण लढाई वगैरे करण्याचे जी तंत्र आहेत किंवा जे प्रकार आहेत त्याविषयी तिला काही माहिती नव्हतं आणि म्हणून तिने काय केलं की जरी ती धाडशी होती आणि जरी तिला काळजी होती की आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी मला पुढे आलंच पाहिजे, तरी देखील तिने बाराक राजाची मदत घेतली. कारण बाराक हा आपल्याला युद्ध सैनिक देईल आणि त्याद्वारे आपण जिंकून घेऊ. परंतु बाराकच्या शक्तीपेक्षा तिला ठाऊक होतं की आपण परमेश्वराचा धावा केला तर परमेश्वर ह्या युद्धामध्ये आपल्याला नक्कीच विजय देईल आणि म्हणून तिने त्या प्रकारची तयारी केली आणि बाराकची मदत घेऊन तिने जवळजवळ ह्या जो
सिसेरा राजा होता त्या सिसेरा राजाला जणू काही नष्ट केलं, कारण त्या राजाच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 20 वर्ष ह्या इस्रायल लोकांचा छळ होत होता आणि त्यांना दुय्यम वागणूक मिळत होती। मित्रांनो, हे आपण लक्षात घेऊया की अशा ह्या समाजातून एक स्त्री पुढे येऊ शकते ह्याला कारण तिचा परमेश्वरावर जो विश्वास होता आणि परमेश्वर हाच तारण करता आहे, मी मात्र एक निमित्त मात्र आहे असं तिने ठरवलं होतं आणि म्हणून परमेश्वरालाही ठाऊक होतं की ही माझ्या आज्ञेमध्येच राहणार आहे। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, की त्या काळच्या ह्या कनानी राजा याबीन नावाचा एक राजा होता आणि तो बलाढ्य होता आणि अशा ह्या बलाढ्य राजाला जिंकून त्याच्या सैन्याला जिंकून आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो आणि परमेश्वर आपल्याला नक्कीच मदत करणार ही तिला खात्री होती। म्हणून तिला हा विजय तिला जाणवला आणि त्याप्रमाणे ती पुढे सरसावली। माझ्या प्रिय मित्रांनो, कदाचित समाजामध्ये आज देखील आपण पाहतो क्वचितच एखादी स्त्री अशा प्रकारचं धाडसी नेतृत्व करण्यासाठी पुढे येईल। भारतासारख्या देशामध्ये आपण झाशीची राणी वगैरे पाहिलेली आहे, परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, जवळजवळ 3-4 हजार वर्षापूर्वी अशा प्रकारची एखादी स्त्री निर्माण होणे आणि ती देखील धाडसी असणे संपूर्ण देशामध्ये एक नवलच होती। हो माझ्या प्रिय मित्रांनो, दबोराने देखील काही वर्ष त्यांच्यावरती दबाव ठेवला आणि त्याला खरोखर परमेश्वराच्या मार्गाने लावलं। तिने परमेश्वराची शिकवणूक देखील दिली, परमेश्वराच्या ज्या 10 आज्ञा होत्या त्यांनी त्या पाळाव्यात ह्यासाठी देखील तिने शिक्षण लोकांना दिलं आणि खऱ्या अर्थाने ती एक उत्कृष्ट नेता बनली। माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर आपण एक महान व्यक्ती पाहणार आहोत आणि ती महान व्यक्ती म्हणजेच गिदोन। आता गिदोनच्या काळामध्ये जे मिद्यानी लोक होते, हे मिद्यानी लोक इस्रायल लोकांना खूप त्रास द्यायचे, म्हणजे त्यावेळेला लोक गहू पेरायचे आणि गहूची कापणी सुरू झाली की ते लोक येऊन चोरायचे आणि इस्रायल लोकांना त्रास द्यायचे। आणि अशा वेळेला हा गिदोन देखील गुपचूपपणे आपला गहू एका योग्य कोपऱ्यामध्ये जाऊन तो झाडीत होता, म्हणजे हे झोडणं काम त्याचं चालू होतं, म्हणजेच काय की तो एक शेतकरी होता आणि शेतकरी होता तरी देखील तो वयात देखील आला नव्हता, थोडा अशक्त होता, दुबळाही होता आणि तशा प्रकारे तो एक दुय्यम जातीचा होता। म्हणजे खरोखर हा नेता बनण्यासाठी पात्र नाही, योग्य नाही हे जगाला ठाऊक होत, म्हणून कोणी त्याच्याकडे व्यक्तिगत बोलायला गेलं नाही, परंतु परमेश्वराने त्याला पाठवलं। आता ज्या वेळेला तो हा गहू झोडत होता त्यावेळेला देखील तो देवाला सांगत होता, देवा तू कुठे आहेस, या आमच्या लोकांचे एवढे हाल चाललेले आहेत आणि तू काय करतोस, आमच्या लोकांना तू बघत नाही, प्रभू परमेश्वरा ह्या वेळेला दया कर, क्षमा कर आणि तुझ्या लोकांची काळजी घे। पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच वेळेला त्याच्याकडे एक देवदूत आला आणि देवदूताने सांगितलं की परमेश्वर सांगत आहे तूच काळजी घे आणि परमेश्वर तुझ्या बरोबर राहील आणि परमेश्वर तुला मदत करेल, पण तू पुढे यायचं। आणि आश्चर्याची गोष्ट की त्या जो देवदूत होता त्याच्या शब्दाने त्याला एवढी प्रेरणा मिळाली की त्याला वाटलं ठीक आहे, परमेश्वर आपल्या बरोबर आहे, आपण जाऊन पाहूया। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तो देखील त्या समाजामध्ये उतरला,
कारण परमेश्वराचं आश्वासन त्याच्याबरोबर होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या वेळेला युद्ध झालं आणि गिदोनने मिद्यानी लोकांना जिंकलं तेव्हा केवढा मोठा आनंद व्यक्त केला गेला. आता ह्या बाबतीमध्ये आपल्याला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की त्याला वाटलं की मी कोण आहे आणि माझे लोक कोण आहेत, तर ही लढाई देवाने जिंकलेली आहे आणि देवामुळे शक्य झालेलं आहे. कारण ह्या मिद्यानी लोकांकडे लाखो सैनिक होते आणि त्या लाखो सैनिकापुढे या इस्रायल लोकांचे 30,000 सैनिक काय करणार. पण देवाने सांगितलं, नाही, हे 30,000 सैनिक तू नेऊ नकोस. तू काय कर, तू ह्या सैनिकांचे हात मागे बांध आणि त्यांना एखाद्या झऱ्याकडे ने, आणि जे सैनिक आपल्या जिभेने पाणी पितील त्यावेळेला त्यांनाच तू बरोबर घे आणि त्यांच्याद्वारे तू लढाई कर. मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस. आणि त्यावेळेला गिदोनला जाणवलं की फक्त 300 सैनिक आहेत आणि त्यांचे कितीतरी लाखो सैनिक आहेत. परंतु परमेश्वराने गिदोनला सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याने केलं. आता त्या करण्याचे देखील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की देव त्याला प्रसन्न झालेला होता आणि देव त्याला दूताद्वारे भेटलेला होता, तो एक अनुभव त्याला होता. दुसरी गोष्ट की जेव्हा त्याने देवाला अर्पण केलं तेव्हा त्यावेळेला अर्पणावर आकाशातून अग्नी आला आणि त्याचं जे अर्पण होतं ते भस्म झालं. आता ह्या वेळेला माझ्या प्रिय मित्रांनो, सगळे लोक हे गिदोनला त्रास देत होते की तू काय करतो, तुला काय जमणार असं वगैरे. आणि मिद्यानी लोक देखील त्याला सांगत होते की तू मिद्यानी देवाचीच प्रार्थना कर. त्यावेळेला गिदोनचे जे वडील होते, गिदोनच्या वडिलांनी सांगितलं की जर त्यांचा देव खरा असेल तर त्यांचा देव खाली येऊ दे आणि हे अर्पण भस्म करू दे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यांच्या लोकाने ते अर्पण आणलं ते भस्म झालं नाही. फक्त गिदोनने जेव्हा ते अर्पण ठेवलं आणि प्रार्थना केली त्यावेळेला स्वर्गातून अग्नी आला आणि ते अर्पण भस्म झालं. आता हा मोठा पुरावा ह्या गिदोन बरोबर होता आणि गिदोन बरोबर आणखीन अनेक अनुभव, व्यक्तिगत अनुभव होते. आणि तसा तो माझ्या प्रिय मित्रांनो चाणाक्ष होता, संयमी होता. एवढंच नाही तर तो नम्र होता की परमेश्वर सांगेल तसंच आपण करायचं. माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा त्याच्या भावाचा खून झाला होता त्यावेळा देखील त्याने परमेश्वराची प्रार्थना करून जे दोन लोक होते त्यांना देखील त्याने नष्ट केलं. आता माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या काळामध्ये आपण पाहतो की निरनिराळ्या ठिकाणाहून इस्रायल लोकावरती हल्ले होत होते. परंतु हा जो गिदोन होता किंवा गिडियन होता, त्या गिडियनला वाटत होतं की केवळ संपूर्ण जग जिंकायचं स्वप्न आपण पाहत नाही. कारण हे देखील मिद्यानी लोकांना सुद्धा जिंकण्याचं काम मी नाही करत तर तो देव करतो. म्हणून त्याने सगळ्या लोकांचा पराभव करण्याचं त्याने कधी ठरवलं नाही. परंतु परमेश्वराने जेवढी आज्ञा केलेली आहे तेवढ्या पुरताच आपण कार्य करायचं असं त्याने ठरवलं. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे. परंतु एक गोष्ट की
हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही बायबल प्रत्यक्ष वाचा आणि बायबलमध्ये न्यायाधीश पुस्तक जे आहे जुन्या करारामध्ये ते न्यायाधीश पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला त्याची अधिक कल्पना येईल. पण ह्या गिदोननंतर इप्ताह हा एक नवा नेता समोर आला. आता त्यावेळेस देखील परिस्थिती तीच होती, लोक देवाला विसरायचे, नंतर त्यांच्यावर संकट यायची किंवा त्यांचा छळ व्हायचा, आणि छळ झाल्यानंतर लोक खरोखर पश्चाताप करायचे आणि देव त्यांना क्षमा करायचं. आता हे वारंवार असं चालू होतं. जणू काय लोक निर्लज्ज आहेत असं आपण म्हणू, पण आपणसुद्धा कधी कधी त्याच प्रकारे वागत असतो. त्यामुळे कुणाला दोष देण्यात अर्थ नाही. पण माझ्या प्रिय मित्रांनो, हे आपण देखील लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण परमेश्वराच्या सान्निध्यात असतो आणि त्याची वाणी ऐकतो तेव्हा परमेश्वर आपल्याला शांती देतो, आपल्याला नेहमी सुख देतो. आणि या सुख शांतीमध्ये जगण्यासाठी आपण परमेश्वराच्या आज्ञेतच राहिलं पाहिजे. आता हा जो इप्ताह होता हा इप्ताह देखील एका वेश्येचा पुत्र होता, त्यामुळे लोक त्याच्याकडे चांगल्या नजरेने पाहत होते आणि त्याच्या मावस भावने देखील त्याला सोडून दिलेलं होतं किंवा बेवारीस केलेलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने तो इतका लोकप्रिय नव्हता. परंतु परमेश्वर कुणाला निवडेल आणि कुणाला त्याचं मन पाहून त्याप्रमाणे त्याला आदेश देईल हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून परमेश्वराचं पाहणं आणि माणसाचं पाहणं ह्यांच्यामध्ये फरक आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, हे आपण लक्षात घेऊया की तो एक धाडसी लढवय्या होता हे मात्र लोकांनी पाहिलं नाही. आणि त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये लोक देवाकडे क्षमा मागत आहेत म्हणून देवाने ह्याला पाठवलेला आहे म्हणून लोकांनी इप्ताहाला स्वीकारलं. आता माझ्या प्रिय मित्रांनो, इस्रायल लोकांकडे जी जमीन होती त्या जमिनीवरती अम्मोनी जो राजा होता हा अम्मोनी राजा ती जमीन बळकवायला पाहत होता. आणि ह्या वेळेला इप्ताहाने पाहिलं की नाही, जे इस्रायलचं आहे ते इस्रायललाच मिळालं पाहिजे, कारण देवाने त्यांना ही जमीन दिलेली आहे. नुसती त्यांनी विकत घेतलेली नाही तर देवाने ही भूमी त्यांना दिलेली आहे, ही त्यांच्या हक्काची आहे आणि देवापासून कोणी चोरून घेऊ शकत नाही. म्हणून त्याने ह्या अम्मोनी राजाविरुद्ध लढाई उभारली आणि माझ्या प्रिय मित्रांनो, इप्ताहाने त्याचा पराभव केला. मात्र त्याने एक दुर्दैवी शपथ घेतली, कारण लढाई जिंकली खूप आनंद झाला होता. म्हणून त्याने देवाला सांगितलं, देवा ह्या लढाईनंतर आता मी घरी जात आहे, जो प्राणी माझ्या समोर येईल तो प्राणी मी तुला अर्पण करेन. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्याच्या समोर त्याची एकुलती एक सुंदर पोरगी आली आणि मग त्याला फार दुःख झालं की मी देवाला आता वचन दिलेलं आहे तर हा प्राणी मला देवाला अर्पण करायला पाहिजे. मग त्याने त्याप्रमाणे त्या मुलीला देखील सांगितलं आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्याला देवाची शपथ मोडायची नव्हती. पण माझ्या प्रिय मित्रांनो, आपण हे सुद्धा लक्षात घेऊ शकतो की देवाला आपल्याकडील अशा वस्तू नको आहेत की जे आपल्या जीवनाला घातक ठरणार आहेत. हो माझ्या प्रिय मित्रांनो, देवाला आपलं मन पाहिजे की आपण त्याच्या आज्ञेत राहतो का, त्याचा शब्द ऐकतो का, ते अर्पण पुरे आहे. म्हणून इप्ताहाने त्या बाबतीत देखील घोडचूक केलेली होती आणि ती घोडचूक त्याला महागात पडली, कारण त्याला देखील त्या स्वतःच्या मुलीला अर्पण करावं लागलं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, एक आनंदाची बातमी
की इस्रायलने त्या वेळेला जे देवाचा गौरव केला आणि सगळीकडे आनंद झाला, जरी राजाच्या घरामध्ये दुःख होतं तरी देखील संपूर्ण देशामध्ये आनंदी आनंद होता आणि त्यामुळे इब्राह देखील प्रसिद्ध झाला. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आता शेवटी आपण शमशोन नावाचा किंवा सॅमसन नावाचा एक नेता पाहत आहोत. हा सॅमसन त्यावेळेला देखील देवाने कसा निवडला होता आणि त्याचा जन्म कसा झालेला होता हा एक चमत्कारच आहे. कारण जसं आपण म्हणतो की योहान द बाप्तिस्ता ह्याचा जन्म चमत्कारी होता, किंवा मरिया जशी चमत्कारी जन्मली होती, किंवा येशू ख्रिस्ताचा जन्म हा चमत्कार होता, तसं शमसोनचा किंवा सॅमसनचा जन्म देखील चमत्कारिक होता. आणि ह्या चमत्काराद्वारे की तो बलाढ्य होता, म्हणजे त्याची ताकद एवढी होती की तो सगळ्या माणसापेक्षा बलवान होता. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की एखाद्या सिंहाला देखील तो असा हातात घेऊन पिळून फेकू शकत होता, आणि त्याने एक सिंह तर सहज मारलेला होता. ह्यावरून आपल्याला दिसतं की हा किती बलवान असला पाहिजे. एवढंच नाही, जर एखाद्या इमारतीमध्ये तो जर एखादा खांब हलवत असेल तर संपूर्ण इमारत तो खाली आणू शकतो हे देखील त्याने दाखवलेलं होतं. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, त्या काळामध्ये जेव्हा पलिष्टी लोक, आता त्या काळात सगळ्यात धाडशी लोक म्हणजे पलिष्टी, बलवान लोक म्हणजे पलिष्टी, तर या पलिष्टी लोकांनी इस्रायलवरती हल्ला करण्याचं ठरवलेलं होतं आणि इस्रायलला नष्ट करण्याचं ठरवलेलं होतं. आणि त्यावेळेला परमेश्वराने ह्या शमशोनला इस्रायल लोकांमध्ये पाठवलेलं होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, एक आपण लक्षात घेऊया की जरी ही परमेश्वराची योजना होती तरी ती परमेश्वराची योजना शमशोनच्या डोक्यात गेली नव्हती. त्याला फक्त त्याच्या स्वतःच्या परमेश्वराने त्याला जी ताकद दिलेली होती, जी शक्ती दिली होती, त्याच्यावर त्याचा विश्वास होता. पण ही परमेश्वराने शक्ती दिली आहे ती एका विशिष्ट कार्यासाठी दिलेली आहे हे मात्र त्याच्या डोक्यात गेलं नव्हतं. आणि म्हणून त्या शक्तीमुळे तो परमेश्वराचे आभार देखील मानायला विसरलेला होता. प्रिय मित्रांनो, ह्याला कारण हेच आहे की बऱ्याच वेळेला हा माणूस वेगळ्या प्रकारे वागायचा. तो थोडासा शृंगारिक होता, थोडासा मोहपाशात पडायचा, एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडायचा, आणि त्या स्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळेच त्याच्या जीवनाचा अंत झाला. माझ्या प्रिय मित्रांनो, की सुरुवातीला आपण म्हणतो की ह्या पलिष्ट्याचा पराभव करण्यासाठी त्याच्यासारखा एक विक्रमी दैदिप्यमान असा नेता देवाने पाठवला होता, परंतु केवळ स्त्रीमुळे त्याची बुद्धी आणि तर्कशक्ती चालली नाही आणि तो यशस्वी ठरला. आता यशस्वी ठरला ह्या दृष्टिकोनातून की ज्या वेळेला माझ्या प्रिय मित्रांनो की एखाद्या सिंहाला त्याने सहज पकडून मारलं होतं आणि ते त्या काही स्त्रियांना देखील माहिती होतं, ते देखील त्याच्या प्रेमामध्ये पडत होते, पण तरी देखील परमेश्वर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या प्रिय मित्रांनो, दुसऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या जे पलिष्टी लोक होते त्या पलिष्टीच्या गाझा ह्या ठिकाणी हा शमशोन जाऊन एका विधवेच्या प्रेमात पडतो, वेश्येच्या प्रेमात पडतो. आणि त्यावेळेला बरेचसे लोक त्याला तिथे बघायला येतात आणि त्यामुळे त्याला राग आलेला असतो. म्हणून त्या ठिकाणी तो जी वास्तू असते त्याची त्याने खांबाने हात धरून ते संपूर्ण उचललं आणि डोंगरावर नेऊन दरवाजासहित तिथे टाकून दिलं. म्हणजे एवढा बलवान माणूस,
आणि लोक त्याला अगदी थरारून घाबरायचे. माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या वेळेला हात माणूस शेवटी बलिस्तानी विचार केला की हा माणूस स्त्रीच्या प्रेमात पडतो, म्हणून त्याने दिलायला नावाच्या एका स्त्रीला जमवलं आणि तिला सांगितलं की असं असं नाटक तुला त्याच्याबरोबर करायचं आहे आणि तुला आम्ही खूप मोठी संपत्ती देऊ. आणि खूप मोठी संपत्ती द्यायचं वचन दिल्यामुळे ती देखील त्या कार्यासाठी तयार झाली आणि तिने देखील अगदी नटून थटून सुंदर असे दिसण्यासाठी प्रयत्न केले आणि ती नंतर शमशोनकडे गेली. शमशोन तिच्या प्रेमात पडला आणि त्यावेळेला तिने ठरवलं की आता काय करायचं, म्हणून तिने प्रेमाचे नाटक करून शमशोनकडून काढून घेतलं की तुला ही जी देवाने शक्ती दिली आहे ती कुठे आहे. आणि त्यावेळेला त्याला देखील हे कळलं नाही की मी काय करायचं, म्हणून त्याने सांगितलं की माझ्या केसामध्ये ती शक्ती आहे. म्हणून तिने अगदी चतुराईने ते केस कापून टाकले. साहजिकच काय झालं की त्याच्यामध्ये दुर्बलता निर्माण झाली. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यामुळे ह्या परिस्थितीच्या लोकांनी त्याला पकडलं आणि तुरुंगात टाकलं आणि त्याचे हाल केले. तेव्हा त्याला जाणवलं की माझ्या जी शक्ती होती ते परमेश्वराचं वरदान होतं. मी परमेश्वराचं ऐकलं नाही आणि परमेश्वराकडे क्षमा मागितले नाही, परंतु आता मी देवाला सांगत आहे, देवा तू मला परत ती शक्ती दे. माझ्या प्रिय मित्रांनो, अशा प्रकारे ह्या शमशोनचा दुर्दैवी अंत झाला. देवाने नंतर त्याला ती शक्ती दिली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र ज्या ठिकाणी फिलिस्तीन लोक जमलेले होते आणि ह्यालासुद्धा तिथे बांधलेलं होतं आणि त्यावेळेला परमेश्वरने त्याला ती शक्ती दिली, त्यावेळेला त्याने ते संपूर्ण जो राजवाडा होता तो त्याने हलवला आणि तो खाली पडला, त्यामध्ये फिलिस्ती मरण पावले आणि तो देखील मरण पावला.